एमटीडीसीच्या हे ज्या स्पर्धांना आपण स्पॉन्सर करतोय, एमटीडीसी ह्या स्पर्धा ज्या आहेत त्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या दरम्यान होणार आहेत आणि याच्यामुळे आपल्याला देशातीलच नव्हे तर विदेशातल्या पर्यटकांपर्यंत हे पोहोचणार आहे, प्रेक्षकांपर्यंत हे पोहोचणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला येणारे लोक हे जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे उत्तम असे रसिक लोक या ठिकाणी येतात, त्यामुळे ऑटोमॅटिकली आपली महाराष्ट्र टुरिझम जो आहे तो त्या लोकांपर्यंत पोहोचला जातो. ह्याच्यातनं जास्तीत जास्त कुठल्या प्रकारची अपेक्षा एमटीडीसीला आहे याच्यामध्ये? जास्तीत जास्त म्हणजे नुसते कमर्शियलच नाही तर जे हौशी लोक आहेत त्या लोकांनी याच्यामध्ये भाग घ्यावा आणि जे प्रोफेशनली नाही तर हौशीच्या दृष्टीने पण बघतात आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, मानवनिर्मित जो काही ठेवा आहे, ऐतिहासिक वारसा आहे तो जगापर्यंत लोकांपर्यंत पोहोचावा ही अपेक्षा आहे. थँक्यू.